माझं स्वतःचं सर्व्हिस कॉमन सर्व्हिस सेंटर आहे गव्हर्नमेंटचं, आपले सरकार सेवा केंद्र. तिथे लोकांना म्हणजे सगळ्या प्रकारच्या सेवा, म्हणजे गव्हर्नमेंटच्या कुठल्या पण स्कीम असतील, म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, दाखल्यांची कामं, तुमचं जीवन प्रमाणपत्र, त्याच्यानंतर बँकेचं काय तुमचं ट्रान्झॅक्शन असेल, म्हणजे गव्हर्नमेंट थ्रू कुठलं पण हे असेल ते आपल्याकडे सगळं व्यवस्थित प्रकारे कामं सगळी केली जातात. आणि आपलं जे पॅन कार्डचं आहे ते स्वतःचं माझं सेंटर आहे. आधार कार्डचं आता त्याचं CSCमध्ये जस आता त्यांनी अनाऊन्स केलं की CSCमध्ये पण आधार कार्ड चालू करणार. आधार कार्ड सध्या पण होतं CSCमध्ये, त्यांनी गव्हर्नमेंटनी फक्त बँकेला आणि पोस्टला दिलं होतं, ते आता सर्वे सर्व्हिस सेंटरला गव्हर्नमेंट चालू करते. ज्यांना म्हणजे कॉम्प्युटरचं नॉलेज नाही आहे, मोबाईलचं नॉलेज नाही आहे, त्यांना या आपल्या डिजिटल सेवा केंद्रामुळे भरपूर फायदा आला. ते लोकं येतात, आपण त्यांना व्यवस्थित समजून सांगतो, त्यांचं काम करून देतो. त्याच्यामुळे ज्यांना काही नॉलेजच नाही त्या गोष्टी, तर ते लोकं याच्यामुळे CSC सेंटरमुळे खूप म्हणजे आनंदी असल्यामुळे त्यांचं एक समाधान असतं की त्यांना की आपलं काम झालं. त्यांना म्हणजे काहीच नसतं माहिती. डिजिटल इंडियामुळे म्हणजे आज लोकांचा या 4 वर्षामध्ये खूप म्हणजे फायदा होणार, आणि इथून पुढे पण ही प्रोसेस चालू राहिली पाहिजे, अशीच कंटिन्यू, आणि त्याच्यामध्ये अजून बदल केले पाहिजे आणि अजून फास्ट झालं पाहिजे, जेणेकरून लोकांचे कामं टायमामध्ये आणि कमी वेळेत आणि कमी पैशात होतील. कॉमन सर्व्हिस सेंटर सरकारने मला दिल्याबद्दल मी सरकारचे खूप आभार मानतो, आणि असंच बेरोजगार लोकांपर्यंत ह्या सेवा पोहोचाव्या, आणि जेणेकरून बेरोजगारी कमी होईल आपल्या देशामधली, राज्यामधली, आपल्या सिटीमधली, त्याच्याकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून मी सरकारचे धन्यवाद करतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो.